तर राज्यामध्ये अदृश्य शक्ती कोणी असेल तर एकनाथ शिंदे आहेत असं मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तर माझ्यासाठी शिंदेंनी लातूरमधील एका नेत्याला दम दिला होता असं म्हणत एका अनुभव देखील तानाजी सावंत यांनी सांगितलाय. अहो मला चिडू द्या माझ्यावरती. अदृश्य शक्ती कुणी असेल तर माझे मुख्यमंत्री माझे पक्ष नेते एकनाथ भाऊ शिंदे. हा साखर कारखाना तुम्ही बघितला आपण, एनसीएलटी असेल, डीआरटी असेल, डीआरएटी असेल, कोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सगळीकडे मी डोकं आपटत होतो. त्यावेळेस मी मंत्री नव्हतो, आमदार होतो. आणि सगळ्या माझ्या व्यथा, माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा मी माझ्या मुख्यमंत्र्याच्या कानावर, त्यावेळेस माझे बहु फक्त मंत्री होते त्यांच्या कानावर मी सतत घालत होतो. बहु तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागतंय. आणि ज्यावेळेस माझ्या नेत्यानं मुख्यमंत्र्याची शपथ घेतली त्याच पहिल्या अधिवेशनामध्ये लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं, परत ऐका, लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं, तुमच्यात बोट कुणी घालतंय मला काय देणं घेणं नाही, मी शेतकऱ्याच्या बाजूचा आहे. तानाजीरावांना ह्याच्यातला अनुभव आहे. चांगल्या पद्धतीनं ते शेत्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कारखान्यासाठी चांगलं काम करतायत. त्यांच्या रस्त्यात पाय टाकायचा नाही ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही त्यांच्या मार्गात येऊ नका. बस एक ही दम कापी है, एक ही दम कापी है. आणि भाऊ तुम्ही परत विचारलं नाही, तुम्हाला सांगतो, 3 दिवसामध्ये कोर्टातल्या सगळ्या केसेस विथड्रॉ झाल्या तुमच्या एका दमान.